हाँ जी नेसलेली आय हॅलो आता का आता काय म्हणजे असं झालो यायचं नाही काय फोन पण करायला नको मग कसा ह्याला बोलतात सरप्राईज मित्रांनो आमची आई इथं उजेडते उजेडते हे बघा ही माझी आय काय उजेडा ती आमच्या वहिनी इथं हो तू म्हणतो होता काय नाही ना मग कसं वाटतं अचानक भयानक आलं कशी मजा येते ना सरप्राईज दादा कुठे चाललेला आहे आणि मग तर मित्रांनो मी शेवटी घरी आलेलो आहे आणि आईला माहिती नव्हतं आम्ही येणार होते ते पप्पांना सुद्धा माहिती नव्हतं मला माहिती नव्हतं आल्यावर माहिती पडलं ना तुला कोणी सांगितलं फोन नाही केलेला कुणी तू कधी इथं संध्याकाळी फोन केलेला इथं का आमची गुड्डी इथं आहे गुड्डी आहे इकडं गुड्डी तुला माहिती होता आम्ही येणार आहो आम्ही सगळ्यांना सरप्राईज दिला आणि आई कशी आहेस बरी आहे बरं पप्पा कसा आहो एकदम मस्त मजेत तरी इतरांनो घरी आलो कारण घरी यायची आतुरता खूप भरपूर असते आणि इकडं मनाली पाणी पिते खूप दमले ट्रेनमधून प्रवास झाला आहे भरपूर आणि आता आम्ही हातपाय भेटलेले बसायला कपडे बघितले घाण झालेले हो एकदम तर काय बाकी काय अंघोळ करता का सकाळपासून सकाळी आम्ही मनालीची परीक्षा पूर्ण केली सकाळी मनालीची परीक्षा आम्ही सकाळी 7 वाजता घर सोडलं तिथं गेलो 11:30 गेलो ना म्हणे तिथं आपण 10:30 तिथं पोचलो ते मनालीचे कागदपत्र झेरॉक्स वगैरे काढून तिथं 12 वाजेपर्यंत आम्ही थांबलो 12:30 मनालीला आतमध्ये घेतलं तिकडं पेपरला आणि आम्ही तिथनं निघालो पेपर देऊन स्टेशनला आलो स्टेशनला थांबलो मग मत्स्यगंधा ट्रेनने आम्ही घरी आलो म्हणजे खेड्यातनं दापोलीतनं तिथं रोहित भेटला म्हणजे भावोजी माझा रुपालीताईचा नवरा तर त्याने आपल्याला गाडी दिली आणि गाडी घेऊन मग मी बाईकने इथं घरी आलो इकडे मनाली आहे कोणाची गाडी आणली रुपालीताईच्या नवऱ्याची होय का तो भेटला तू कुठे भेटला दापोली तिथं दापोली तेवढ्यात नेमका भेटला पटकन तो बोलला गाडी घेऊन जातोस का म्हटलं हो जातो मग आणि मग त्याला गाडी उद्या सकाळी जाईन त्याला गाडी द्यायला बाकी घरी येऊन बरं वाटतंय आता तिकडच्या माणसांना भे आवाज देऊन येतो तोपर्यंत मनालीशी बोला तुम्ही नाही असं दे नंतर जाऊ आम्ही तर आता आपण आपल्या दुसऱ्या हे बघा ह्या मंडळीनं काय तुम्हाला माहिती होतं काय आम्ही येणार होते काय बरे हे बघा आमचे आहे ए आहे इकडे बघ बरी आहेस ना माझी आय हॅलो आता का म्हणजे असं झालो यायचं नाही काय फोन पण करायला नको मग कसा ह्याला बोलतात सरप्राईज मित्रांनो आमची आई इथं उजेडते उजेडते हे बघा ही माझी आई काय उजेडा ती बरी आहेस ना पान खाल्लं आहेस ना आता खाल्ला ना उपास सोडला तुला माहिती नव्हता ना मी आता फोन आला तेव्हा नाही बरा झाला की नाही असं अचानक यायचं असतो पण नव्हतं इथं मला माहिती आहे वागवत जाऊन ताईचा डोळा बरा आहे ना हो बरं आधी जाऊन किती कसा आहे अचानक येण्यात मजा आहे काय झटकी पट बरोबर आलो हा सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतोय ही बघा ह्या आमच्या वहिनी इथं हो तू म्हणतो होता काय नाही ना मग कसं वाटतं अचानक भयानक आलं कशी मजा येते ना सरप्राईज दादा कुठे चाललेला आहे आणि मग बघा बंद करायला सांगतोय प्रज्ञा झोपली काय तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपण आपल्या घरात फॅमिलीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे कशा प्रकारे आलो आहे काय सगळे सरप्राईज झाले तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास रजा घेतो धन्यवाद बाय बाय बाय